डेंग्यूनं जिल्ह्यात डोकं वर काढलंय. गेल्या महिन्यात 25 रुग्ण आढळले होते, मात्र त्यावर नियंत्रण मिळवण्यात यश आल्याचं जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडून सांगण्यात आलंय. शिवाय डेंग्यू बाधित रुग्णांची प्रकृती ठीक असल्याचं देखील आरोग्य विभागानं सांगितलंय. सध्या जिल्ह्यात परतीचा धुवाधार पाऊस पडतोय. अशा परिस्थितीत प्रत्येक ठिकाणी डबक्यांमध्ये पाणी साचलेलं आहे आणि त्यामुळे ग्रामीण भागांमध्ये डासांचं प्रमाण वाढलंय. ग्रामीण भागात डासांचं प्रमाण वाढू नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून कोरडा दिवस पाळणं गरजेचं आहे. प्रत्येकाने घरात साठवलेलं पाणी एक दिवस रिकामं करावं. भांडी वाळवल्याशिवाय पाणी भरू नये. जर कोणाला ताप येत असेल किंवा इतर आजाराची लक्षणं दिसत असतील तर त्यांनी तात्काळ एखाद्या जवळच्या रुग्णालयात जाऊन औषध उपचार घ्यावेत. गेल्या महिन्यामध्ये लोणी, भालगाव, शिवना, नाटवी या ठिकाणी 25 डेंग्यूचे रुग्ण आढळून आले होते अशी माहिती जिल्हा परिषद आरोग्य विभागानं दिली आहे.